पुणे तालुक्यातील सुपात्रे गावामध्ये ग्रामपंचायतीसाठी रविवारी दिवसभरात चुरशीने मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 78% मतदान झाले. सरपंच पदासाठी सासू विरुद्ध सून अशी थेट लढत या ठिकाणी होत आहे. आजपर्यंत घरात सासू सुनेत वर्चस्वाची लढाई आपण नेहमीच पाहिली आहे. मात्र गावाची कारभारीण बनण्यासाठी सासू सुनेची थेट लढत पहिल्यांदा सुपात्रेत पाहायला मिळत आहे. श्री भैरवनाथ सुपाने बचाव आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ अक्काताई राजाराम पाटील सासू आणि मानसिंगदादा गायकवाड यांच्या जय हनुमान विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ दीपांजली संदीप पाटील सुनबई या सासू सुनेच्या काटोजोड लढत झाली. आता सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील 4 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. आज रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सुपात्रे गावामध्ये मानसिंगदादा गायकवाड, करणसिंह गायकवाड आणि माजी सरपंच राजाराम पाटील यांची तिन्ही पॅनेल रणांगणात उतरली आहेत. मानसिंगदादा गायकवाड यांच्या जय हनुमान विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ दीपांजली संदीप पाटील या आहेत, तर कर्णसिंह गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील गायकवाड प्रेमी पॅनलच्या उमेदवार सौ दीपाली संदीप होडे या विद्यमान सरपंच आहेत. आणि यांच्या विरोधात माजी सरपंच राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश पाटील व विशाल यादव यांच्या नेतृत्वाखाली गावातील युवकांनी श्री भैरवनाथ सुपाने बचाव आघाडी तयार केली आहे. आणि या आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार राजाराम पाटील यांच्या सुविद्या पत्नी व सुरेश पाटील यांच्या मातोश्री सौ अक्काताई राजाराम पाटील आहेत. प्रभाग 8 मधून युवकांचा नवा चेहरा कुमार अक्षय सदाशिव बडे व विशाल यादव यांच्या मातोश्री सौ शोभाताई यादव उमेदवार आहेत. श्री भैरवनाथ सुपात्रे बचाव आघाडीने ही निवडणूक प्रचंड चुरशीची बनवलेली आहे. आज सकाळपासूनच गावातील मराठी शाळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी तिन्ही पॅनलच्या वतीने बूथ मांडली होती. सर्वच उमेदवार मतदारांचे हात जोडून स्वागत करीत होते. दुचाकी आणि चारचाकीमधून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी मेहनत घेत होते. सुपात्रेपैकी हनुमंतवाडी येथील लोकांच्या मतदानाचा उत्साह दिसून येत होता. लोक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडले. वयोवृद्ध लोकांना फेटा बांधून मतदानासाठी पाठवले जात होते. गटागटाने नेते उमेदवार व कार्यकर्ते उभे होते. प्रत्येक जण मतांची आकडेमोड करतानाचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. माजी आमदार श्रीमती संजीविनी देवी गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज सिंह गायकवाड, माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती शैलजा देवी गायकवाड, भाग्यश्री देवी गायकवाड आदींनी मतदानाचा हक्क बजावला. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शाहूवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुपात्रे ग्रामपंचायत निवडणुकीत सासू विरुद्ध सून अशी थेट लढत आहे. या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. मतदान दोन्ही बाजूंनी जोरात झाल्याने दोघींमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पण या दोघींसोबत विद्यमान सरपंच दीपाली संदीप होडे या सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मतदार सासू सून की विद्यमान सरपंच यापैकी कोणाला विजयाची सलामी देतात हे उद्या सोमवारी निकालामध्ये पाहायला मिळणार आहे. स्पीड न्यूज 24 चॅनलसाठी कॅमेरामन रोहित कांबळेसह शशिकांत स्वामी.